सध्या मालिकेत चाललं आहे माझा धाकटा मुलगा प्रीतम, हाँ त्याची एंगेजमेंट हाँ आणि त्याच सोबत पारूची एंगेजमेंट, म्हणजे पारूचं लग्न ठरतं. हो सो असं दोन्ही ते एकत्र चाललेलं आहे सायमल्टेनियसली. त्यात पारू आणि प्रीतमला माहिती आहे की दिशा चांगली मुलगी नाहीये आणि हो आपण आता तिला कसं एक्सपोज करू शकतो. आणि आता पारूचा एक नवरा आलाय, त्याच्यामुळे आता बघायचं काय घडतं आणि काय गडबड होतीये सगळी. हाँ काही बायका आहेत ज्या कन्सिस्टंटली मेसेजेस करतात हो की तुम्ही खूप सुंदर दिसता आणि मग तुमचं ते बघून आम्हाला तर भीतीच वाटते तुम्ही कशा असाल, मग बोलायचं की नाही. पण मग ते इंस्टाग्रामवर आपण आपले आपले फोटोज टाकतच असतो ना, हाँ मग त्याच्यावर म्हणतात की नाही, पण मग फोटोज बघून असं वाटतं की तुम्ही फारच क्यूट आहात वगैरे, अशाही रिएक्शन देतात मला. उगाच भांडण किंवा उगाच एक रोब जमवणे जे अहिल्या देवी करते की हाँ ती आली की सगळ्यांनी सगळं काम सोडून तिच्याकडे बघायला पाहिजे, तशी नाहीये. पण तिचं काम करता करता कधी कधी असं वाटतं की आपण पण आमचं किचन पण इथेच आहे, म्हणजे सेटवरच आमचं जेवण पण सगळं बनतं रोज. त्याच्यामुळे आमचे जे कुक आहेत लल्लन दादा म्हणून, ते अप्रतिम बिर्याणी बनवतात आणि म्हणजे दमवाली बिर्याणी बनवतात. सगळं प्रॉपर ते बनवून तो तळलेला कांदा वगैरे वरून बरिस्ता फुल ऑन कमाल बिर्याणी असते. आणि आम्ही थांबतो आज बिर्याणी आहे का, ओके ओके, मग आज नाश्ता जास्त नको करायला, मी पोटात जरा भूक ठेवूया असं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी खास साताऱ्यात आले आपल्या लाडक्या सिरियलच्या सेटवर, जिचं नाव आहे पारू आणि माझ्यासोबत अहिल्या देवी आहेत. खरं तर मी घाबरायला हवंय, इतकी दमदार भूमिका त्या साकारतायत, पण त्यांना भेटल्यानंतर मला वाटलं की नाही खूप गोड आहेत या, तर म्हटलं गप्पा मारूया. कशा आहात? एकदम मजेत. बरं, आम्ही तर आज पहिल्यांदा साताऱ्यात आलो आहे, पण तुम्ही इतके दिवस राहत असाल इथे, कसं मानवलंय साताऱ्याचं वातावरण, कसं वाटतंय? म्हणजे इथला ऑरा, इथल्या माणसांचे ऍक्सेंट, इथलं फूड कसं वाटतंय? ऍक्सेंट म्हणालीस म्हणून कधीतरी असं होतं की आपण त्याच ऍक्सेंट मध्ये बोलायला लागतो. हो, आपल्याला सवय मुंबई पुण्याची जरी असली, म्हणजे मी मुंबईचीच आहे मुळात, तर मी ती भाषा बोलत असते, पण हे सगळेजण इतके इथली भाषा बोलत असतात त्याच्यामुळे आपण पण पटकन तसंच बोलायला लागतो. किंवा इथली हवा इतकी सुंदर आहे आणि इतकी स्वच्छ आहे की हे जितके महिने आम्ही इथे आहोत कोणीही आजारी पडलं नाही. म्हणजे आता व्हायरल वगैरे ते वेगळं, पण आपल्याला जसं मुंबई पुण्यात ह्याच्यामुळे सर्दी होते पोल्युशननी वगैरे, असं अजिबात होत नाही. छान थंड असतं इथे, सतत वारा असतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात आहोत आम्ही कॉन्स्टंट. बरं, मी मगाशी म्हंटल तसं की आम्ही स्क्रीनवर पाहतोय ना, तुमची भूमिका खूप असा दमदार ऑरा असलेली, खूप पॉवरफुल अशी वाटते. तुम्ही खऱ्या आयुष्यात कशा आहात? म्हणजे तुम्हाला तशा रिएक्शन, कारण मी पाहिलं की तुम्ही एक ना खूप इमोशनल पोस्ट टाकली होती, खूप मनातलं लिहिलं होतं की लोकांचे मेसेजेस थांबत नव्हते आणि असं सगळं, पण त्यानंतर काय झालं? म्हणजे आम्ही ते काय मेसेजेस आले हे तर तुम्ही मेन्शन केलं नव्हतं, तर ते ऐकायचे काय मेसेजेस होते. मेसेजेस म्हणजे कसं छान चाललंय, किंवा मैत्रिणींचे, किंवा म्हणजे एनकरेजिंग मेसेजेस असतात की किती म्हणजे सुंदर भूमिका मिळाली आहे. खरं तर ही भूमिका जशी मी आहे तशी नाही आहे, म्हणजे अगदी माझ्या उलट आहे. आणि हे ऍक्च्युली तुम्ही बाकीच्या विचारायला पाहिजे, मला नाही विचारता कामा, पण तशी मी नाही आहे. मी खरं तर शांत असते, माझं माझं करायला मला आवडतं निवांत. उगाच भांडणं किंवा उगाच एक रोब जमवणे जे अहिल्या देवी करते की ती आली की सगळ्यांनी सगळं काम सोडून तिच्याकडे बघायला पाहिजे, तशी नाहीये. पण तिचं काम करता करता कधी कधी असं वाटतं की आपण पण नाही. पण हे जे काही आहे रॉब जमवणं वगैरे आणि किती वेळा कानफडात वगैरे मारण्याची वेळ, आणि छान संधी मिळते ना, आपण नाही आहोत पण असं पॉवरफुल एक छान ऍक्शन पण करायला मिळते. खऱ्या आयुष्यात कधी असं झालंय की तुम्हाला संधी मिळाली आहे की आहे मी शांत पण कधीतरी कोणाला खरंच मारलीय? असं काय म्हणते, ओळखीच्या लोकांना नाही मारलेली, कोणीतरी उगाच रस्त्यावर काहीतरी छेड काढली वगैरे असेल तर केलेलं असेल, पण असं मी नाही केलं, अशी मी अजिबात. बरं, मगाशी तर तुम्ही म्हणालात की तुम्हाला एनकरेज करणारे मेसेज आले, पण बऱ्याचदा लोक ना इन्वॉल्व्ह होतात खूप आणि तुम्हाला खरंच तसं समजतात, तर तशा रिएक्शन आल्यात का, कोणी खरंच खूप असा मेसेज केला? कारण कॉमेंट बघतो ना आम्ही त्याच्यामध्ये बऱ्याचदा आहेत अशा, काही बायका आहेत ज्या कन्सिस्टंटली मेसेजेस करतात की तुम्ही खूप सुंदर दिसता आणि मग तुमचं ते बघून आम्हाला तर भीतीच वाटते तुम्ही कशा असाल, मग बोलायचं की नाही, पण मग ते इंस्टाग्रामवर आपण आपले आपले फोटोज टाकतच असतो ना, मग त्याच्यावर म्हणतात की नाही, पण मग फोटोज बघून असं वाटतं की तुम्ही फारच क्यूट आहात वगैरे, अशाही
रिएक्शन देतात मला. कसलं भारी. बरं आता सध्या मालिकेत काय चाललंय आम्हाला कळेल का की कुठला ट्रॅक चालू आहे, काय होणार आहे पुढे? सध्या मालिकेत चाललं आहे माझा धाकटा मुलगा प्रीतम, त्याची एंगेजमेंट आणि त्याच सोबत पारूची एंगेजमेंट, पारूचं लग्न ठरत. हो, सो असं दोन्ही ते एकत्र चाललेलं आहे सायमल्टेनियसली. त्यात पारू आणि प्रीतमला माहितीये की दिशा चांगली मुलगी नाहीये आणि आपण आता तिला कसं एक्सपोज करू शकतो, आणि आता पारूचा एक नवरा आलाय त्याच्यामुळे आता बघायचं काय घडतं आणि काय गडबड होतीये सगळी. खूप जास्त एक्साइटमेंट आम्हाला. बरं आता मी जसं की म्हटलं की तुमच्याशी गप्पा मारायच्यात कारण अहिल्या देवीने आता आम्ही स्क्रीनवर बघतो, पाहूया तुम्ही कसे आहात मुग्धा म्हणून तुमचं काय ते जाणून घ्यायचं. तर मी रॅपिड फायर आणलाय, क्विक क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला सांगायचे पटापटा. ओके, तर सेटशी रिलेटेड आहेत कारण या सेटचं जसं की तुम्ही म्हटलं हवा छान आहे, छान ऑरा असतो इथला, तर बघा. तर सेटवर पहिली मैत्री झालेली व्यक्ती कोण होती तुमची? पहिली मैत्री झालेली व्यक्ती श्रुतकीर्ती सावंत, जी दामिनी करते ती. वाव. बरं सेटवरची एक जागा जिथे तुम्ही पडीक असता असं म्हणायला हरकत नाही, एक जागा जिथे मी पडीक असते, मला असं वाटतं की अहिल्या रूम जिथे मी पडीक असते, छान निवांत एक कोपरा मी शोधते आणि तिथे बसते. बरं आम्हाला कळलं की तुम्ही साधारण एक तास वगैरे दूर तुमच्या राहण्याची सोय केली, एक दीड तासावर, त्यामुळे तुम्ही इथे सेटवर नाही राहत. पण सेटवर पोहोचल्या पोहोचल्या पहिली गोष्ट काय करता? सेटवर पोहोचल्या पोहोचल्या पहिली गोष्ट बाल्कनीत येणे, किंवा आम्ही बाहेर बसतो, आम्ही नाश्ता करायला तिकडे खाली बसतो, त्याच्यामुळे असं पाणी आणि झाडं वगैरे बघत, फुलं वेचत वगैरे नाश्ता चाललेला असो निवांत, मग मेकअप करायचा, मग तो मेकअप सुद्धा हे असं सगळं बघतच मेकअप करायचा, त्याच्यामुळे इट इज ब्युटिफुल. बरं आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही इतरांना विचारू शकता की मी खरी कशी आहे, त्यामुळे आता मला हेच विचारायचं आहे की अशी एखादी गोष्ट तुमच्या बद्दलची ज्याच्यावर सगळ्यांचं एकमत होईल की ही अशी आहे. असं कोणालाही जर विचारलं की ही अहिल्या देवी सारखी आहे का, तर ते म्हणतील नाही, फक्त नाही म्हणून असतील. हे तुम्ही कोणालाही विचारा, मी ट्राय करणार आहे. बरं सेटवरची अशी एक व्यक्ती ज्यासोबत शाब्दिक चकमक खूप छान होते, म्हणजे आपलं असतं ना असं बोलण्या बोलण्यामध्ये, हा म्हणजे डिस्कशन, हा डिस्कशन पण, किंवा आपण कोट्या बिट्या करतो ना. ओ मग तसं तर विजय पटवर्धन म्हणजे माझा नवरा. कसलं भारी. बर सेटवरच्या रुटीन मधनं एखादी गोष्ट जर स्किप करायची असेल तर कुठली कराल? मेकअप. हो, तो लावण्याचाही तेवढा वेळ आणि काढण्यातही. आय कॅन रिलेट. बर सेटवर तुम्ही आता खाण्याची तर चंगळ असेलच, चहा नाश्त्याला बसता म्हटल्यानंतर, तर कुठला एक पदार्थ आहे जो तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला एकदा खाऊ घालायला हवा, म्हणजे इतका भारी, एकदा ट्राय करा यार तुम्ही इथला ना? हा मला असं वाटतं बिर्याणी, कारण आमचं किचन पण इथेच आहे, सेटवरच आमचं जेवण पण सगळं बनतं रोज, त्याच्यामुळे आमचे जे कुक आहेत लल्लन दादा म्हणून, ते अप्रतिम बिर्याणी बनवतात, आणि म्हणजे दमवाली बिर्याणी बनवतात. तो सगळं प्रॉपर ते बनवून, तो तळलेला कांदा वगैरे बरिस्ता फुल ऑन, कमाल बिर्याणी असते. आणि आम्ही थांबतो आज बिर्याणी आहे का, ओके ओके, मग आज नाश्ता जास्त नको करायला, मी पोटात जरा भूक ठेवूया असं. कसलं भारी. बरं सेटवर राहून तुम्हाला एक लागलेली सवय, इकडे आल्यामुळे लागलेली सवय, सातारची सवय. बापरे सातारची सवय. हा मला असं वाटतं आम्ही जिकडे राहतो तर रोज सकाळी उठले की मी कॉफी पिते सकाळी सकाळी. सो आमचा एक टेरेस आहे आम्ही जिथे राहतो तिथे, आणि तिकडे झोपाळा आहे मस्त. सो सकाळी उठल्या उठल्या मी माझी कॉफी घेते आणि आधी जाऊन तिकडे टेरेसवर बसते, निवांत माझी कॉफी पिते आणि मग माझ्या दिवसाला सुरुवात होते. म्हणजे हे 7 ची शिफ्ट असेल तरीही 4:30 वाजता उठून मी हेच करते, आणि 9 ची शिफ्ट असेल तरीही मी तेच करते. बरं सेटवरची एखादी अशी गोष्ट जी तुम्ही तुमच्या घरी म्हणजे घरी गेल्यावर मिस कराल, मुंबईला किंवा पुण्याला जिथे जाल तिथे मिस कराल? आय थिंक मोकळी जागा. हा तसं मुंबई पुण्यात अजिबातच नाही, म्हणजे आम्ही कितीही वेळ इकडे भटकत राहू शकतो, गवतावर बसू शकतो किंवा गवतावर चालत असो, संध्याकाळी इथे फेरफटका मारतो, काहीही नाही, निवांत वारा आणि खूप मोकळी जागा. कसलं भारी. बरं जाता जाता सांगा की अहिल्या देवी कडनं एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी आहे, मुग्धाला हवी आहे, की ही माझ्यात मी घेते इन्क्लूड करून, ही गरज आहे मुग्धाला. आय थिंक तिचा स्ट्रेंथ, किंवा ती जशी लोकांना लोकांकडनं करून घेते, किंवा तिची जी पॉवर आहे, ती फक्त बघितलं की सावित्री किंवा कुणीही असेल समोर की त्यांना कळतं की हिला काय हवंय, की ते म्हणतात हा ओके असं म्हणून जातात, ते मला हवं आहे की मी फक्त बघणार लोकांकडे आणि
कळलं पाहिजे मला काय हवंय बास. कसलं भारी, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप छान भूमिका रंगत चालली आपल्या मालिकेमध्ये. नवीन काय घडण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत, प्रेक्षक म्हणून सुद्धा, आणि जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांची पण उत्सुकता जाणून राहिले की आता पुढे काय होणार आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं तुम्ही प्रेक्षकांना एकदा अपील करावा अहिल्यादेवींच्या स्टाईलमध्ये, त्या ऑरामध्ये. बापरे, अहिल्यादेवींच्या स्टाईलमध्ये तर मी नाही अपील करणार आहे, कारण तुम्ही रोजच मला बघत असता. पण मी आज मुग्धा कर्णिक म्हणून अपील करते की तुम्ही आमच्या सिरियलवर खूप प्रेम करताय आणि आम्हाला खूप भारी वाटतं हे सगळं. आणि खूप रिॲक्शन देतात, कुठेही बाहेर गेलं तरी खूप बायका बोलतात येऊन की खूप छान वाटतं तुमचं सिरियल, तुमची खूप छान चालली आहे सगळं. पारूला पण खूप प्रेम मिळतं. म्हणजे ऍक्च्युली सगळ्याच कॅरेक्टरवर तुम्ही आमच्या इतकं प्रेम करताय आणि हे प्रेम असंच 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 राहू द्या अशी असं अपील करते, अशी विनंती करते मी. आणि थँक्यू सो मच माझ्याशी बोलल्याबद्दल, आणि तुम्हाला पण थँक्यू सो मच तुम्ही इतकं प्रेम दिल्याबद्दल. थँक्यू.